त्याला एक प्रकारचा धक्का द्यायचा प्रयत्न केलेला आहे. हे सोयायचं आणि त्याच्यामध्ये अशी भूमिका, ती भूमिका एकच आहे की या सगळ्या जातीय आणि सक्षम विचारधारा आहे त्यांच्या मार्फत देशाचा तालमान पुढे नेण्याच्या संबंधीचा प्रयत्न या सगळ्या घटकांचा आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ती उलथापालथ ही करण्याच्या उद्देशी एक भूमिका याच प्रवृत्तीने घेतली. दुर्दैवानं त्याला तुमच्या अंशाचे काही सहकारी वही पाहिजे, पण ठीक आहे. कोणी एखादी व्यक्ती वही पाहिली असेल, समूह वही पाहिली असेल, तर फुले आंबेडकर शाहू राजा आणि अशोकचा चौदाच्या महाराष्ट्रातला सामान्य माणूस एक वेळेला उपाशी राहील, पण तो महाराष्ट्राची सामूहिक शक्ती ही मजबूत केल्याचं राहणार नाही. आणि ही शक्ती मजबूत करून जी उलथापालथ करणारी शक्ती आहे, वर्ग आहे, त्यांना त्यांची योग्य जागा दाखवायला राहणार नाही. फार याला फार अवकाश नाही. वर्ष 6 महिन्यामध्ये पुन्हा एकदा लोकांच्या समोर जायची संधी येईल. आणि त्यावेळेला ही राज्याची लोकशाहीच्या मार्गाने शांततेचा विश्वास असणाऱ्या या शक्तींना धक्का देणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या पूर्ण फलानं बाजूला करू आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र प्रगतीच्या आणि सामान्य माणसाच्या हिताच्यासाठी कष्ट करणाऱ्यांचे राज्य ही अवस्था आपण निर्माण करू. एवढंच या ठिकाणी सांगतो. अतिशय पावसाचा आणि ह्या सगळ्या कालखंड असताना सुद्धा आव्हान